हॅलो बाबा, हॅपी बर्थडे. बाबा, आज तुमच्या वाढदिवसासाठी मी तुमच्यासाठी मराठीमध्ये एक कविता लिहायचा प्रयत्न केला आहे. इट डज नॉट मीन की तुमचं प्रेम फक्त ह्या कवितेपर्यंत सीमित आहे, पण मी काही शब्दांमध्ये तुमच्या प्रेमाला या कवितेमध्ये व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. तर आय होप यू लाईक इट. मी तुम्हालाही आता वाचून दाखवेन. ओके, सो हियर इट गोज. माझ्या स्वेच्छेची लढाई, पण तुम्ही माझ्यासोबत लढत असता. बाबा, मला तुम्ही खूप आवडता. पाय दुखले तरी तुम्ही जे माझ्यासाठी मला भेटायला येता, आणि मग निघत असताना पूर्ण शेवटपर्यंत तुमची नजर जोपर्यंत मला पाहू शकते तोपर्यंत जे मला पाहून हात वारे करत असता, हसत असता. तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही. तुमच्या नजरेतून मी सुटल्यानंतर तुम्ही माझ्याबद्दल किती किती विचार करत असता. बाबा, मला तुम्ही खूप आवडता. तुमचा जीव तुटला तरी माझ्यामध्ये एक कधी नाही संपणारी हिंमत निर्माण व्हावी म्हणून तुम्ही जे मला स्वेच्छेने राहायची हिंमत देत असता, माझी स्वेच्छेची लढाई तुम्हीही लढत असता. बाबा, मला तुम्ही खूप आवडता. कधी लोणचं कधी तूप, तर कधी दिवे तर कधी वेगळे वेगळी डब्बे माझ्या स्वयंपाकघरासाठी आणून देत असता. आईची कधीच कमी जाणवू नाही द्यायची मुलांना हा विचार करत असता. बाबा, मला तुम्ही खूप आवडता. कधी मला रात्री झोप नाही आली तर कोणी उचलला नाही फोन तरी तुम्ही नक्कीच उचलत असता. कळत असतं मला झोपेतून उठवत आहे तुम्हाला मी, तरीही हा विचार मला येऊ नाही म्हणून तुम्ही जे मला झोपली नाहीस का ग बंदर तू, म्हणून मलाही झोप नाही लागत होती ग असं जे म्हणता. तर माझ्या स्वेच्छेच्या लढाईत कधी कधी मला डोकं टेकायसाठी तुम्ही खांदा देत असता. बाबा, मला तुम्ही खूप आवडता. कधी चिवडा तर कधी चखली, सणवार नाही काही नाही तरी दूर कोणत्या तरी दुकानात जिथे हे वस्तू भेटतात माझ्याकडे निघायच्या पहिले तिथे त्या दुकानाचा एक चक्कर तरी तुम्ही नक्कीच लावता. जसं काही मला भेटणं एक सणापेक्षा कमी नाही असं वाटतं तुम्हाला. तुम्ही माझ्यासाठी कितीही काही केलं तरी काही पुरसं नाही असं माझ्यावर तुमचं प्रेम आहे काही. कधी जेव्हा थकते मी माझ्या लढाईत आणि म्हणते मी सर्व सोडून आता तुमच्यापाशी येते बाबा, नको हे काही कितीही प्रयत्न केले तरीही कुठेतरी हारत चालली आहे मी बाबा, त्यावेळेस तुम्ही देवाची भाषा जसं काही बोलून माझा मन ठाम करता. ये ग बन्ने घरी तू, तुझा बाबा तुझ्यासाठी कायम उभा आहे असं म्हणता. मी असलो नसलो तरी लक्षात ठेव मी कायम तुझ्याबरोबरच आहे म्हणतं. माझ्या डोळ्यात आलेले अश्रू पुसता, कदाचित त्याच वेळी तुम्ही तुमच्या मनातले अश्रू पण पुसत असता. पण माझ्या स्वेच्छेच्या लढाईत मी कुठे हारू नाही म्हणून माझ्या अश्रू पुसून त्याच वेळी एक खोल विचार करण्यासाठी प्रश्न विचारता. शांत वाटेल असं जर तुला वाटतं ये घरी, पण हे विचार जे तुला त्रास देतात ते कुठे सोडून येशील हा विचार महत्त्वाचा नाही का असा प्रश्न तुम्ही माझ्यापुढे मांडता. जिथे आहेस तिथे राहून या विचारांवरती तू विजयी पाहून जास्त शांत वाटेल तुला असं तुम्ही म्हणता. माझ्या स्वेच्छेच्या लढाईसाठी तुम्ही मला तयार करत असता. बाबा, मला तुम्ही खूप आवडता. बाबा, सांगते मी आज तुम्हाला, तुमच्या देवावरची श्रद्धा मला खूप काही शिकवते. तुमचे कधी न विस्कटणारी सबुरी मला स्तब्ध करते. सद्गुरु कृपा महान आहे असं तुम्ही म्हणता. मी असलो नसलो तरी तुझ्या सोबतच आहे हे जे तुम्ही शब्द म्हणता ते तुम्ही जितक्या वेळेस मला म्हणले आहेत त्यापेक्षाही कित्येक वेळेस मी स्वतःला आठवत आणले आहे. हे शब्द, ही भाषा, हे विचार मला कधीही सोडणार नाही. ही माझ्या स्वेच्छेची लढाई बाबा, मी कधीच सोडणार नाही. आज जर का माझ्या विचारांमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या करण्यामध्ये कशातही जर का एक स्वेच्छेचा भाव आहे तर ते ह्यामुळे, कारण माझ्या मनात कायम तुमचा आणि आईचा ध्यान आहे.
आई नाही तरी आईची माया तुम्ही देत असता. बाबा मला तुम्ही खूप आवडता. बाबा मला तुम्ही खूप आवडता. थँक्यू बाबा.